जय मल्हार ही मालिका आपल्या सदैव स्मरणात राहील ही भावना व्यक्त केली आहे मालिकेतील म्हाळसा अर्थातच अभिनेत्री सुरभी हांडेनं आणि तिच्याशी खास बातचीत केली आहे, बघूयात. जय मल्हार या मालिकेच्या सेटवर मी आहे आणि जय मल्हार या मालिकेच्या शूटिंगचा आज शेवटचा दिवस आहे. माझ्यासोबत सुरभी आहे. सुरभी म्हणजे म्हाळसा हे जे एक म्हणजे कॅरेक्टर नाही म्हणता येणार त्याला, पण एक ओळखच झाली तुझी कुठेतरी, कारण या भूमिकेनं तुला बरंच काही दिलं. तुझी पहिली मालिका आणि आज शेवटचा दिवस, म्हणजे हे कसं एक्सप्रेस करता येईल? खरं तर खूप वाईट वाटतं आहे की 3 वर्षाचा आमचा खूप मोठा प्रवास होता सगळ्यांचा, एकमेकांसोबतचा, प्लस माझा आणि म्हाळसाचा. आणि 3 वर्ष म्हाळसा जगत आले मी. म्हणजे सुरभी जरी एक वेगळी असली तरी म्हाळसा हे तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी तिला वेगळं म्हाळसाचे वस्त्र घालताना म्हाळसाला पण घालावं लागायचं. त्यामुळे ती आणि मी, आम्ही दोघींना एकमेकींची झालेली सवय 3 वर्षाची ती आता परत राहणार नाही. आणि मला परत आता म्हाळसेचे कपडे, दागिने, केस हे सगळं नाही करता येणार, याचा खूप अफसोस आहे, वाईट वाटतं आहे. आणि जरा वातावरण सगळं असं इमोशनल आहे सध्या आमच्याकडे सगळे, म्हणजे सगळेच तसे झाले आहेत. कारण खऱ्या अर्थाने आता माझा प्रवास सुरू होईल असं मला वाटतं आहे, कारण की या 3 वर्षात आमची जी अख्खी जी टीम आहे ते म्हणजे कुटुंब झालं होतं. आणि त्या घरातून, आपल्या घरातून बाहेर शिकायला जेव्हा मुलं मुली जातात, तसं आत्ता वाटतं आहे की आता सिरियल, म्हणजे हे घर सोडून आता मला पुढच्या प्रवासाला जायचं आहे. त्यामुळे जास्त टेन्शन आलं आहे की इतकी छान टीम मिळेल की नाही, आणि तशीच मिळावी अशी मी म्हाळसाला प्रार्थना करते. नक्कीच, म्हणजे देवदत्त असो किंवा मग ईशा असो, या सगळ्यांसोबत एक वेगळा बॉन्ड तयार झाला. पण ओव्हरऑल जेव्हा सेटवर तुम्ही यायचा तेव्हा एक वेगळी शिस्त पाळावी लागत असेल, कारण त्या भूमिकाही तशा आहेत की ज्या पार पाडण्यासाठी तुम्हाला त्या प्रकारची तयारी करावी लागते. तर एकूणच ही आता भूमिकेतून तू बाहेर पडतीये, बाहेर निघणार आहेस, तर एकूणच या बाय बाय करणार आहेस तू, त्याबद्दल केमिस्ट्री म्हणायला गेलं तर आमच्या तिघांचीच नाही तर जेही बाकीचे सगळे कॅरेक्टर्स आहेत, म्हणजे लक्ष्मी म्हणा, प्रधान म्हणा, नारद म्हणा, अजामेळ, शेवंता, रंगा, रिम्मा शेठ, मायानंदा, हे सगळेच, या सगळ्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाचा रोल खुलवण्यासाठी मदत केली आहे. खरं तर की म्हाळसाचा जो राग आहे तो राग खंडोबाच्या आणि बानूच्या अशा, त्यांनी मला जर सपोर्ट केला नसता तर मी रागवू शकले नसते. पण त्यांनी मला त्रासही खूप दिला आहे, कारण ज्या वेळेला नेमकी मी पूर्ण सीन्समध्ये रागवायचे आणि बाकी सीन्समध्ये एकटी मीच रागवणार आणि बाकी सगळे कोणी रागवत नाही आहे वगैरे, ते एकदम नॉर्मल आहेत, त्यांना फक्त जरा घाबरत आहेत किंवा टेन्शन वगैरे आलं आहे असे एक्सप्रेशन्स असायचे, तेव्हा हे लोक फालतू जोक्स करायचेत. आणि मला असं वाटायचं की मला हसायचं नाही आहे, मला राग दाखवायचा आहे, तुम्ही मुद्दामून करताय. आणि एका वेळेनंतर मला ते चिडवतायत किंवा ते जोक्स करतायत म्हणून राग यायचा आणि त्यानिमित्ताने माझा सीन छान व्हायचा. त्यामुळे असाच अशी सुद्धा मदत या लोकांनी मला केली आहे. त्यामुळे ती केमिस्ट्री एक फक्त मित्रमैत्रीण म्हणून नाही तर फॅमिली मेंबर्स म्हणून झाली. तुझ्या पुढच्या प्रवासासाठी तुला ऑल द बेस्ट. आमच्याशी इतक्या आपुलकीने बोलीस त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश वनेसह जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.